हॉटेल अंबर, शुद्ध शाकाहारी, क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस, साउथ इंडियन, पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन थाळी, कोल्ड ड्रिंक्स, ज्यूस, आईस्क्रीम, पार्सलच्या ऑर्डर फोनवर स्वीकारल्या जातील, होम डिलिव्हरी सुविधा, हॉटेल पार्सल टाइम सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आणि होम डिलिव्हरी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत, संपर्क 98 81 36 72 32। कोविड-19 काळातील संचारबंदीमध्ये सुद्धा मायक्रो फायनान्स कंपन्यांनी महिलांकडून हप्ते वसुली केलेल्या सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांवर तातडीनं कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवमल्हार ब्रिगेडच्या शिल्पा जाधव आणि सरस्वती देसाई यांनी केली आहे। तर त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। कवठे महांकाळ तालुक्यातील असणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांमधून कर्जदार असणाऱ्या सर्व गोरगरीब महिलांवरती कोविड-19 काळामध्ये या कंपन्यांनी अन्याय केलाय। तालुक्यातील महिलांना उपजीविका करणं मुश्किल झालं असताना मायक्रो फायनान्स कंपन्या विनाकारण महिलांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन हप्त्यांसाठी वारंवार फोन करतायत, दमदाटी करतायत, तर फोनवरती चक्रवाढ व्याज लावण्याची धमकी देतायत। तरी कवठे महांकाळ तालुक्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांकडील असणाऱ्या कर्जदार महिलांचे कंपन्यांनी कर्ज 100% माफ करून गोरगरीब महिलांना कोविड-19 कठीण परिस्थितीमध्ये आधार द्यावा। तर कोविड-19 ज्या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी संचारबंदी लागल्यापासून ते आजपर्यंत हप्ते वसुली केली आहे अशा सर्वच मायक्रो फायनान्स कंपन्यांवर तातडीनं कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तर ते निवेदन असं आहे की गोरगरीब ज्या महिला आहेत त्यांनी जे फायनान्सचे कर्ज उचलले तर त्यांची परतफेड ते 20 ते 25 वर्ष प्रामाणिक करत आले होते आणि आता क्वारंटाईनमध्ये म्हणजे वसुलीसाठी कधी पण टायमिंग वगैरे बघत नाही, 5 च्या पुढे 7 वाजता संध्याकाळी कधीही जातात आणि ते सगळा लावतात आणि जोपर्यंत तुम्ही हप्ता देत नाही तोपर्यंत आम्ही घरातून जाणार नाही निघून अशी धमकी देतात महिलांना। तर त्यावर शासनाने चांगला विचार करावा आणि आणखीन एक गोष्ट की जसं शेतकऱ्यांचं कर्ज माफी केलंय तसंच महिलांचा पण विचार करून ते फायनान्स मायक्रो फायनान्सचं कर्ज माफ करण्यात यावं अशी आमची नम्र विनंती आहे आणि सर्व महिलांना सहकार्य करावं आणि आम्ही एक ताबडतोब एक निवेदन आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना आम्ही देत आहोत त्यामुळे आमचं थोडंसं कर्ज वगैरे सगळ्या महिलांचं माफ। आम्ही आज गेले 15 ते 20 वर्ष झालं मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्ज प्रामाणिकपणे घेतो आणि प्रामाणिकपणे त्याची परतफेड करतो तरी सुद्धा या कोविड-19 या काळामध्ये त्या कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या ब्रँच मॅनेजरनी आम्हाला खूप त्रास दिल्यामुळे आज आम्ही सर्व महिला हतबल झालेलो आहोत। दिलेल्या रकमेला त्यांनी चक्रवाढ व्याज आकारल्यामुळे आज आमच्या महिला 3 महिने झालं घरातून बाहेर पडलेल्या नाही, आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळलेली आहे, सर्व महिलांचे हातावरचे पोट असल्यामुळे आमच्या आज जगणं सुद्धा आज मुश्किल झालेलं आहे। आज मुलाबाळांचं संगोपन करता करता आज आमच्या नाकीनं आलेलं आहे तरी सुद्धा या सर्व गोष्टींना आज आम्ही कंटाळून आमच्या काही महिलांना मानसिक आजाराची सुद्धा लागण झालेली आहे तरी आम्ही सर्व महिलांनी आज निर्णय घेतलेला आहे की शासनाने आम्हाला याबाबत ज्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाखोंची मदत केली कर्जमाफी करून आणि त्यांना एक योगदान दिलं त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा त्यांच्यातलाच एक भाग आहोत, आम्ही सुद्धा त्यांचा एक पाठीचा कणा आहोत। या गोष्टीचा शासनाने विचार करावा व या पडत्या काळामध्ये कोविड-19 या गरीब कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला त्यांनी आमचं हे कर्ज 100% माफ करावं आणि आम्हा गरीब महिलांना आर्थिक सहायता देऊन मदत करावी एवढंच आम्ही त्यांच्याकडे मागणी करत आहोत आणि जर का या गोष्टीचा विचार नाही केला तर आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरून आमच्या संस्थेच्या आणि संघटनेच्या वतीनं आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि जर त्यामध्ये काही गोष्टी जर आम्हाला नाही पाळता आल्या तर याला शासन जबाबदार राहील। पण आज आम्ही फार कंटाळलेलो आहोत, आमच्या महिलांची फार आर्थिक कोंडी झालेली आहे तरी आमच्याकडे या गोष्टी आम्ही त्यांच्याकडे न्याय मागत आहोत आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। तर यावेळी पश्चिम महाराष्ट्राच्या राज्याध्यक्षा शिल्पा जाधव, उषा सुतार, सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षा रुपाली पाटील, कवठे महांकाळच्या अध्यक्षा सरस्वती देसाई यांची उपस्थिती होती। मायक्रो फायनान्सच्या कंपनीमधून कर्जदार असलेल्या सर्व गोरगरीब महिला कोविड-19
काळामध्ये त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसून आले. सांगली जिल्ह्यातल्या काही महिलांचे अर्ज सुद्धा माझ्याकडे आलेत की मायक्रो फायनान्सवाले खूप कर्मचारी त्यांना दमवतात. त्यांच्या घरी रात्रीचे संध्याकाळचे 6 ते 7 वाजता 8 वाजता त्यांच्या घरी जायचं. त्यांना अरेतुरीची भाषा बोलायची, धमकी द्यायची आणि त्यांना हप्ता भरलाच पाहिजे असं त्यांच्या पाठीमागे लटा लावायचा. त्यासाठी आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून आज आम्ही कलेक्टर ऑफिसला एक निवेदन घेऊन आलोय आणि आम्ही चौधरी साहेबांना भेटून ते निवेदन दिलेलं सुद्धा आहे. तर आमची विनंती आहे चौधरी साहेबांना की त्या अर्जा त्या निवेदनाचा योग्य त्यांनी विचार केला करावा आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. आमच्या निवेदनाचा विचार केला गेला नाही तर आम्ही आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं. सतीश चव्हाण, सी न्यूज, मराठी, सांगली.